संपूर्ण जगाला तुझा रूपाचा रंग दिला देवा। सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। या भूमी वर देवांचा तारा अभिमानाने अवतरला। महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते। स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरीरीने जपतो आहे। याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि चाकण नगर परिषद व सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा विषय घेऊन गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। यात चाकण मधील छत्रपती नगर येथील चाकणचा राजा छत्रपती नगर मित्र मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही यात सहभाग घेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। यावेळी मंडळास विक्रांत चव्हाण उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग, नानासाहेब कामठे मुख्याधिकारी चाकण नगर परिषद, राजेंद्र पांढरपट्टे उपमुख्याधिकारी चाकण नगर परिषद आदी मान्यवरांनी भेट दिली। मतदानाच्या अधिकाराविषयी जागृती निर्माण करणे हा यामागचा उपदेश आहे। उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याची पाहणी केली। यावेळी मंडळाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला। यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वराज्य वार्ता ब्युरो रिपोर्ट पुणे। या ठिकाणी चाकणचा राजा श्री छत्रपती नगर मित्रमंडळाच्या वतीने आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। या कोरोनाच्या संकट काळामध्ये मंडळाने यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे। मंडळाने यावर्षी लोकशाहीचा जागर याविषयी रांगोळी काढून मतदानाविषयी जागृती केली आहे। मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपणा सर्वांना या ठिकाणी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा जागर करावा व त्याचबरोबर कोरोना काळात आपणा सर्वांनी आपणा सर्व इतर परिवाराची व सर्व समाजाची काळजी घ्यावी या संदर्भात आपणा सर्वांना विनंती व गणेशोत्सवासाठी पुन्हा एकदा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। मंडळाने यावर्षी उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा या एका आगळ्यावेगळ्या विषयावरती भाष्य करणारी रांगोळी काढून एक छोटीशी जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। चाकण नगर परिषदेमार्फत आणि पंचायत समितीमार्फत आयोजित स्पर्धेमध्ये मंडळाने भाग घेतला आहे आणि त्या संदर्भात मंडळाने रांगोळी काढून एक छोटाशी संदेश, एक चांगला संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे। मंडळाने मंडळ यावर्षी 25 वर्षात पदार्पण करत आहे, म्हणजे 24 वर्ष यावर्षी मंडळाला पूर्ण झालेले आहेत। आणि प्रथमतः बघायला गेलं तर मंडळाचे सामाजिक कार्य बघायला गेलं तर रक्तदान शिबिर झालं, वृक्षारोपण झालं, त्याचबरोबर शालेय वस्तू वाटप झालं, अनाथाश्रमामध्ये वस्तू वाटप झालं, ही सर्व कामे मंडळ सतत करत असतं। याशिवाय गेल्या मागे 2 वर्षापासून संपूर्ण जग झगडत असलेल्या कोविडशी, कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी हे मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। त्यामध्ये प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात आलं, रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात आलं, याचसोबत मंडळामार्फत राशन धान्य वाटप, अन्नधान्य किट वाटप मंडळातर्फे एकदम योग्य पद्धतीने आणि गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत, गरजू व्यक्तीपर्यंत मंडळातर्फे पुरवलं जात होतं। तर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव जो आहे तो मंडळाने अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं असून आणि तशाच पद्धतीने तो गणेशोत्सव पार पडलेला आहे। तर पुढच्या वर्षी नक्कीच हा कोरोना जाऊ देत आणि सर्व गणेशोत्सव अतिशय उत्तम पद्धतीने आणि जल्लोषात साजरी होती गणरायांची प्रार्थना। धन्यवाद। गणपती बाप्पा। धन्यवाद। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता।